हॅलो स्टुडंट्स, नाव वी लर्न कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. आता आपल्याला त्रिकोणाची रचना बघायची आहे, त्रिकोण काढायचा आहे. फॉर दॅट देअर आर सम कंडिशन्स. सी, फर्स्ट कंडिशन इज बाय गिविंग ऑल थ्री साईड्स. जर त्रिकोणाच्या तीनही बाजू दिल्या तर आपल्याला त्रिकोण काढता येतो. सेकंड कंडिशन इज टू साईड्स अँड इन्क्लुडेड अँगल. दोन बाजू आणि त्यांच्यामधला एक कोण. टू अँगल्स अँड इन्क्लुडेड साईड. दोन कोण आणि त्यांच्यामधली बाजू. अँड राईट अँगल ट्रायंगल. इन द राईट अँगल ट्रायंगल देर इज हायपोटेनियस अँड वन साईड. कर्ण आणि एक बाजू दिल्यानंतर काटकोन त्रिकोणाची रचना करणं, अशा पद्धतीच्या चार रचना आपल्याला करायच्या आहेत. चला तर मग आता आपण त्रिकोणाची रचना पाहूया. नाव फर्स्ट वन इज टू कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल गिव्हन द लेन्थ ऑफ इट्स थ्री साईड्स. म्हणजे तीन बाजू दिल्यानंतर आपल्याला त्रिकोणाची रचना करता येणं. सो दॅट्स वाय देर इज वन क्वेश्चन इज देअर, वन प्रॉब्लेम इज देअर. ड्रॉ ट्रायंगल एस टी यू. इन दॅट एस टी यू लेंथ ऑफ एस टी इज इक्वल टू 28 सेंटीमीटर, लेंथ ऑफ टी यू इज इक्वल टू 16 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ एस यू इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. फॉर दॅट अकॉर्डिंग टू दिस डाटा आय कॅन ड्रॉ अ रफ फिगर क्विकली. म्हणजे आपल्याला ह्या दिलेल्या डाटाची रफ फिगर काढून घ्यायची आहे. नाव विथ दी अकॉर्डिंग टू रफ फिगर वी कॅन ड्रॉ द मेन फिगर. फर्स्टली वी ड्रॉ द सेगमेंट टी यू विथ द हेल्प ऑफ द रूलर अँड विथ द हेल्प ऑफ द कंपास फॉर मेकिंग अन आर्क. सो फर्स्टली वी कॅन ड्रॉ द टी यू इज 16 सेंटीमीटर. सो हेअर इज द रूलर अँड आय कॅन ड्रॉ 16 सेंटीमीटर. द मेजरमेंट ऑफ टी यू इज 16 सेंटीमीटर. बाय युझिंग कंपास टेक द डिस्टन्स ऑफ टी एस. टी लेंथ ऑफ एस टी इज इक्वल टू 28 सेंटीमीटर इफ देर इज टी एस ऑर एस टी. आपण टी एस म्हणू किंवा एस टी म्हणू, त्याच्यामध्ये कंपासमध्ये आपल्याला 28 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं आहे. पुट द निडल पॉइंट ऑफ द कंपास ऑन द झिरो अँड द पेन्सिल पॉइंट इज ऑन द 28 अँड मेक अन आर्क. द आर्क ड्रॉ द आर्क इज बिगर एक्सटेंडेड आर्क. आफ्टर दॅट सेकंड सेगमेंट इज एस यू. सेकंड साईड इज एस यू दॅट इज 20 सेंटीमीटर. सो टेक द डिस्टन्स इन द कंपास इज 20 सेंटीमीटर अँड मेक अँड आर्क. पुट द निडल पॉइंट ऑन द पॉइंट यू व्हर्टेक्स यू अँड मेक अँड आर्क. देर इज वन इंटरसेक्शन पॉइंट ऑफ द दीज टू आर्क्स दॅट इज एस. ह्या दोन आर्कचा जो छेदनबिंदू आहे तो एस आहे. आता एस पासून आपल्याला टी हा बिंदू जोडून घ्यायचा आहे. कनेक्ट द पॉइंट एस अँड टी अँड दॅट इज 28 सेंटीमीटर अँड जॉईन द पॉइंट एस अँड यू दॅट इज 20 सेंटीमीटर. हेअर इज द मेन फिगर विच हॅज ड्रॉन विथ द हेल्प ऑफ रूलर अँड कंपास.